हाय फ्रेंड्स, मी उत्तज जोशी. या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषदच्या भरतीने विद्यार्थ्यांना प्रचंड मानसिक त्रास होत आहे आणि विद्यार्थ्यांची खूपच दयनीय अशी अवस्था झालेली आहे आणि विद्यार्थ्यांबरोबर त्यांच्या आईवडिलांचीसुद्धा दयनीय अवस्था झालेली आहे. तर या संदर्भात एक लेख किंवा बातमी वर्तमानपत्रामध्ये छापून आलेली आहे आणि सविस्तर अशी त्याच्यामध्ये माहिती दिलेली आहे. तर ती सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात. तर या ठिकाणी पहा, दैनिक लोकमत या वर्तमानपत्रामध्ये आलेली बातमी आहे. जिल्हा परिषदेची नोटर भरती बनली सामाजिक समस्या, सुशिक्षित बेरोजगाराचे पालकमंत्र्यांना साकडे. एकच डबा आम्ही दोघे खातो, उपाशी पोटी अभ्यास करतो. पुढे पहा, त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे त्या विद्यार्थ्यांनी. साहेब, सुशिक्षित बेरोजगारांची अवस्था खूप वाईट आहे. आम्ही नोकरी लागावी म्हणून लातूरातून औरंगाबादेत आलो. एक डबा दोघे मिळून खातो, एक वेळी उपाशी राहून अभ्यास करतो. तुम्ही आमची व्यथा जाणून घ्या. कोणत्याही परिस्थितीत जिल्हा परिषदेची 4 वर्षांपासून रखडलेली नोटर भरती तातडीने मार्गी लावा. एका बेरोजगाराने आपली ही व्यथा मांडत राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांना तातडीने नोटर भरती मार्गी लागावी यासाठी साकडे घातले आहे. मार्च 2019 पासून राज्यातील जिल्हा परिषदेच्या 13,521 जागांची नोटर भरती रखडली आहे. आता हे तर सर्वांना माहीत आहे, हे काय मी सांगत नाही. अजून पहा बाकी काय माहिती दिलेली आहे ते, की आईचे दागिने मोडून भरले नोटर भरतीचे शुल्क. या तरुणाने पालकमंत्र्यांना सांगितले की आपण लातूर जिल्ह्यातील असून केवळ परीक्षेच्या तयारीसाठी औरंगाबादसारख्या मोठ्या शहरात आलो आहे. जिल्हा परिषदेच्या 4 पदांची अर्ज भरण्यासाठी आपल्याला आईच्या कानातले मोल मोडावे लागले होते, परंतु आता परीक्षेच्या प्रतीक्षेत खूप दिवस झाल्याने पुढचे दिवस कसे काढावे याची चिंता निर्माण झाली. औरंगाबादला रूम करून राहतो, त्याचा खर्च 4,000 रुपये आहे. मेसचे 2,700 रुपये द्यावे लागतात. 2 वेळचा डबा लावण्याची आर्थिक परिस्थिती नसल्याने एक डबा दोघे मिळून खातो. दिवसभर उपाशी पोटी अभ्यास करतो. काही करा पण परीक्षा लवकर घ्या अशी विनंती या उमेदवारांनी केली. त्यावर लवकरच परीक्षा घेतली जाईल. त्यासाठी राज्यातील शाळा महाविद्यालय एवढेच नव्हे तर तंत्रनिकेतन अभियांत्रिकी महाविद्यालयही ताब्यात घेऊन हा विषय मार्गी लावला जाईल अशी ग्वाही नामदार गिरीश महाजन यांनी दिली. पुढे पहा, आम्ही रोजगार रोहिवा म्हणजे रोजगार हमी योजनेच्या कामावर जाणार का? नोकरी नाही, वाढते वय, लग्न होत नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे. नोकरीमुळे एकूणच सामाजिक समस्या उभी राहत आहे. सरकार मोठ्या प्रमाणात कामे उपलब्ध असल्याचे सांगत आहे, मात्र पदव्युत्तर शिक्षण घेतलेले सुशिक्षित बेरोजगार तरुण रोजगार हमीच्या कामावर जाणार का असा सवाल या तरुणांकडून उपस्थित केला जात आहे. पुढे पहा, वय वाढले आणि लग्नही थांबली. नोकरीच्या प्रतीक्षेत कित्येक उमेदवारांचे वय वाढत आहे. काही तर एजबार झाले आहेत. नोकरी लागली की मुलगी मिळेल, लग्न करूया आशेवर सुशिक्षित बेरोजगार तरुण आहेत, मात्र नोटर भरतीच होत नाही. परीक्षा प्रक्रिया राबवली जात नाही. शासन स्तरावर मोठ्या प्रमाणात रिक्त जागा असताना सेवानिवृत्तांना संधी दिली जाते किंवा कंत्राटी पद्धतीने आउटसोर्सिंगद्वारे कामे मार्गी लावली जातात. आपले सुशिक्षित बेरोजगार नोकऱ्या मिळणे कठीण झाले आहे. तर अशी एक व्यथा व्यक्त करणारी बातमी लोटमटने छापलेली आहे. तर शासनाने या बातमीचा तरी विचार करावा आणि भरती 2-3 महिने लांबवण्यापेक्षा लवकर घ्यावी, कारण लवकर या शब्दाला काही अर्थ नसतो. मित्रांनो, तुम्हालाही माहिती आहे, लगेच जाहिरात प्रसिद्ध झाली तर काहीतरी होईल, नाही तसंही 2-3 महिने होणार नाही असं ग्रामविकास मंत्र्यांनी सांगितलेलंच आहे. तर ही एक व्यथा याच्यातून व्यक्त केली. अतिशय दुःखद अशी परिस्थिती आहे मित्रांनो. पण एक प्रश्न पडतो की यांना पाजर कसा फुटत नाही एवढ्या दुःखद बातम्या ऐकूनसुद्धा किंवा एवढी मोठी व्यथा सांडूनसुद्धा मांडूनसुद्धा यांच्यावर परिणाम कसा होत नाही हेच कळत नाही. म्हणजे यांना हृदय आहे का दगड आहे यांच्या छातीमध्ये हे तपासावं लागेल एकदा. फार म्हणजे वाईट अवस्था आहे. तर थांबूयात मित्रांनो, काय दुःखद परिस्थिती आहे, खूप वाईट वाटतं असं काय ऐकलं की थांबूयात.